गुड मॉर्निंग एंड वेलकम टू ऑल ऑफ यू। दिस इज द सेकंड लेक्चर फ्रॉम फिजिक्स पेपर नंबर 2, हीट एंड थर्मोडायनेमिक्स। तो अपन काल क्या बघितलं? थर्मोमेट्री ना, आणि हीट पण बघितलं आपण। तर हीट म्हणजे काय? इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, फॉर्म ऑफ एनर्जी। आणि हीट आणि वर्क मध्ये काय फरक आहे? तर वर्क एक मेकॅनिकल प्रोसेस आहे आणि हीट एक कायनेटिक एनर्जी। हीट म्हणजे त्याला काही फोर्स लागतो का? नाही। आणि टेम्परेचर आपण बघितलं, ॲव्हरेज एनर्जी ऑफ मॉलिक्युल, ॲव्हरेज एनर्जी ऑफ। आणि आपण अजून एक बघितलं होतं की हीट कशी फ्लो होते? हॉटर टू कूलर। आणि कूलर टू हॉटर का होत नाही ते आपण डायग्राम वगैरे काढून बघितलं होतं की हॉटरमध्ये जास्त व्हायब्रेशन होतो तर ते एनर्जी कुठे ट्रान्सफर करतात? स्लो व्हायब्रेशनला ट्रान्सफर करतात। पण स्लोवाले जास्त वाला करू शकतात का ट्रान्सफर? नाही। म्हणून नेहमी कसं ट्रान्सफर होतं? हॉट टू कोल्ड। तर हे अभ्यास झालं। नंतर आपण काल बघितलं थर्मोमेट्री। तर थर्मोमेट्री काय? टेम्परेचर मेजरमेंट ज्या फील्डमध्ये होतं त्या फील्डलाच आपण म्हणतो थर्मोमेट्री। आणि थर्मोमीटर कसं बनवायचं त्याचे तीन आपण सिद्धांत बघितले ना। पहिलं काय होतं? कन्स्ट्रक्शन म्हणजे त्याच्यामध्ये मटेरियल कोणतं घ्यायचं आपल्याला। आणि दुसरं काय बघितलं होतं? कॅलिब्रेशन म्हणजे स्टँडर्डने चेक करायचं। समजा त्याचा एक सेकंड एक डिग्री होत असेल तर याचं पण एकच डिग्री करायचं, त्याला पण काय कॅलिब्रेशन। आणि तिसरं सेन्सिटिव्ह म्हणजे किती सेन्सिटिव्ह आहे, किती वेळात तो टेम्परेचर दाखवतो, कमीत कमी वेळात आपल्याला टेम्परेचर त्याने दाखवलं पाहिजे आणि त्याचं चेंज पण लवकर झालं पाहिजे। हे सर्व गोष्टी बघितलं। आज आपण बघणार टाईप्स ऑफ थर्मोमीटर। टाईप्स ऑफ थर्मोमीटर, तर टाईप्स म्हणजे हे टाईप जे आहे ना, दीज टाईप्स आर बेस्ड ऑन मटेरियल। ठीक आहे, दुसरे पण टाईप्स येतात पण त्या टाईप्सचा बेसिक दुसरा राहतो। म्हणजे कसं आहे की हे थर्मोमीटर कशामध्ये आपण गॅस यूज करतो, तर गॅसमध्ये फर्दर टाईप्स राहणार, ह्या गॅस त्या गॅस तो त्याची टाईप आहे। पण हे टाईप कशावर बेस्ड आहे? त्याचं मेन बेसिक मटेरियल सबस्टन गॅसचा यूज करतो आहे किंवा लिक्विडचा यूज करतो आहे का रेझिस्टन्सचा यूज करतो आहे की नाही, तर याचे विविध टाईप आपल्याला बघायचे। तर पहिलं आहे लिक्विड थर्मोमीटर। कोणतं आहे? लिक्विड थर्मोमीटर। तर कधीही असा प्रश्न आला की राईट द टाईप्स ऑफ थर्मोमीटर, तर ते दोन प्रकारचे होऊ शकतात ना। व्हॉट इज लिक्विड? तर हे टाईप इट इज बेस्ड ऑन मटेरियल। पण दुसरे पण टाईप्स विचारू शकतो, तर जसं प्रश्न आला त्यानुसार आपण काय करायचं त्याची उत्तर लिहायचं। तर असा प्रश्न आला की राईट द टाईप्स ऑफ थर्मोमीटर बेस्ड ऑन सबस्टन्स, मटेरियल ऑफ सबस्टन्स, तर तिथं काय काय टाईप येणार? लिक्विड, गॅस आणि रेझिस्टन्स वगैरे, है ना, सबस्टन्समध्ये। हां, सबस्टन्समध्ये। आणि दुसरे जर आले तर त्याच्यामध्ये वेगळं लिहायचं की सायंटिस्टच्या नावावर पण आहेत काय थर्मोमीटर, है ना। तर ते टाईप्स विचारलं तर तिथं ते लिहायचं, जसं प्रश्न आला तसं आपला उत्तर आपल्याला लिहायला पाहिजे। ठीक आहे, सो फर्स्ट टाईप आहे लिक्विड थर्मोमीटर। लिक्विड थर्मोमीटर, आता लिक्विड म्हणजे याच्यात काय यूज होणार? हा नाही, लिक्विड कोणतंही लिक्विड याच्यामध्ये यूज होणार, लिक्विड म्हणजेच लिक्विड यूज होणार। ठीक आहे, कोणत्याही मध्ये फ्लुइड ऐकलं तर तुम्ही काय फ्लुइड, फ्लुइड म्हणजे काय? नाही, फ्लुइड म्हणजे एसने बनलेलं आहे, म्हणजे अशी वस्तू जे वाहू शकते, एनिथिंग दॅट कॅन फ्लो। आणि फ्लुइड, लिक्विड हा फ्लुइडचा एक प्रकार आहे। आपण असं बघतो की गॅस पण जे आहे ना ते फ्लो होते, होतो ना, पाईपमधून फ्लो होतो। तर गॅस पण कशामध्ये येतो? फ्लुइड। आणि लिक्विड पण फ्लुइड।
तर हे कन्फ्युजन नाही पाहिजे. पण इथं लिक्विड आहे म्हणजे इथं काय आहे ना, अमोनियम यूज फक्त लिक्विडच. आता याचं प्रिन्सिपल काय आहे लिक्विड थर्मोमीटरचं, काय प्रिन्सिपल म्हणून की याच्यामध्ये लिक्विडचं जे व्हॉल्यूम आहे काय चेंज होणार, व्हॉल्यूम चेंज होणार. कसं कसं चेंज होणार, जसं जसं टेम्परेचर वाढणार किंवा कमी होणार, ठीक आहे. तर हाच याचा प्रिन्सिपल आहे. पण याच्यामध्ये एक विशेष लिक्विड आपण वापरतो, जनरली आपण वापरतो मर्क्युरी, मर्क्युरी HG, कारण त्याचा प्रेशर खूप कमी राहतो म्हणून आपण मर्क्युरी यूज करतो. तर लिक्विडचं काय राहतो, हे लिक्विड म्हणजे याचा बेसिक प्रिन्सिपल काय आहे की लिक्विडमध्ये पण काय राहतात, मॉलिक्युल्स राहतात, है ना, आणि एकमेकाला अटॅच राहतात. सॉलिडमध्ये पण अटॅच राहतात, पण सॉलिडमध्ये जे हे बॉन्ड जे आहेत ते खूप जवळजवळ राहतात आणि दीज बॉन्ड्स ते ब्रेक होतो का इझिली, नाही, त्याच्यासाठी खूप हाय प्रेशर लागतं. पण लिक्विडमध्ये हे बॉन्ड कसे राहतात, इलास्टिक टाईप राहतात आणि ते मॉलिक्युल दूर दूर राहतात. म्हणजे तुम्ही काही फोर्स अप्लाय केले तर काही फोर्स, तर त्यामुळं ते व्हायब्रेट करायला सुरुवात. जसंच आपण हे जे थर्मोमीटर हा पॉईंट आहे, याला कोणत्याही सबस्टन्सला ज्याचं आपल्याला टेम्परेचर चेक करायचं तर याला अटॅच केलं तर काय होणार, इथून त्याला हीट मिळणार, इथून त्याला हीट मिळणार. आणि हीट मिळाली की इथं काय जाणार, कायनेटिक एनर्जी. हीट मिळाली की कायनेटिक एनर्जी, मग हे काय होणार, व्हायब्रेट होणार. आणि व्हायब्रेट होणार तर हा मॉलिक्यूल याच्यावर काहीतरी फोर्स लावणार, फोर्स लावल्यामुळे हे कसे होणार, ब्रेक नाही, ब्रेक नाही होणार. ब्रेक खूप जास्त हीट मिळाली तर होणार, पण थोडंसं फोर्स मिळालं तर काय होणार, हे त्यांचे जे बॉन्ड आहे स्ट्रेच होणार. स्ट्रेच होणार म्हणजे हे पहिली व्हॉल्यूम इतकं होतं याचं, है ना. तर आता काय होणार, वाढणार, म्हणजे व्हॉल्यूम कुठे गेला, थोडं वरती गेलं. जसं जसं हीट वाढणार, ज्या बॉडीला आपण लावत आहे त्याचं टेम्परेचर सध्या जास्त आहे, तर अजून काय होणार, व्हॉल्यूम वाढणार. तर आपण काय करतो, या थर्मोमीटरमध्ये असे पॉईंट्स मार्क करून ठेवतो की आपल्याला माहीत राहतो किती हीट मिळाली, किती टेम्परेचर आला, की किती व्हॉल्यूम वाढतो, किती व्हॉल्यूम वाढतो, आणि त्यानुसारच आपण टेम्परेचर चेक करतो. तर हा झाला कशाचा प्रिन्सिपल, लिक्विड थर्मोमीटरचा, लिक्विड थर्मोमीटरचा. आणि याच्यामध्ये जनरली आपण काय यूज करतो, मर्क्युरी, जे आपल्याकडे लॅबमध्ये वगैरे राहते ना, ते कोणते राहतात, कोणते टाईप केले ते, मर्क्युरी थर्मोमीटर, मर्क्युरी थर्मोमीटर. तर सिद्धांत समजला ना, एकदम सिम्पल आहे. हीच टेक्निक त्याच्यामध्ये यूज केलेली आहे, म्हणजे काय वाढतो, व्हॉल्यूम इन्क्रीज होते. आता याचं उलटा सीन बघितला, कशा कोणत्या थंड वस्तूला आपण काय केलं, याला लावलं तर काय होणार, थंड वस्तूला लावलं, ठीक आहे. इथं एकदम कोल्ड आहे आणि इथं आहे ऑलरेडी हॉट, म्हणजे रूम टेम्परेचर, याच्यापेक्षा हे कोल्ड आहे. हे अगोदर व्हायब्रेशनमध्ये होतं, आता काय होणार, हे इकडचे जे मॉलिक्युल्स आहेत हे काय करणार, स्पीडने व्हायब्रेट होते. पण इकडचे जास्त स्पीडने व्हायब्रेट होत आहेत का, नाही. म्हणजे हे स्वतःची एनर्जी व्हायब्रेशनमुळे कोणाला ट्रान्सफर करणार, नाही याला, याला ट्रान्सफर केले, म्हणजे यांची एनर्जी कमी होत राहणार, एनर्जी कमी होत राहिली तर ते फ्रीज व्हायला सुरुवात होणार. म्हणजे हे पॉईंट व्हॉल्यूम कुठं जाणार, आणि आपण इथं काय लिहून ठेवतो, मायनस टेम्परेचर, है ना, कमी होत चाललं. आणि रूम टेम्परेचर आपण जनरली घेतो 27 डिग्री सेल्सिअस किंवा सेंटीग्रेड. हे समजलं, लिक्विड थर्मोमीटर. आता लिहा लिक्विड थर्मोमीटर, these thermometers are based on the principle of
these thermometers are based on the principle of change in volume. It's a change in volume. Change in volume of a liquid. Change in volume of a liquid with change in temperature. आणि याचे फर्दर दोन टाइप कोणते, एक मर्क्युरी थर्मोमीटर अँड अल्कोहोल थर्मोमीटर. ह्या ना मर्क्युरी अँड अल्कोहोल थर्मोमीटर्स, मर्क्युरी अँड अल्कोहोल थर्मोमीटर्स आर यूज्ड एज आर बेस्ड ऑन दिस प्रिन्सिपल, म्हणजे लिक्विड थर्मोमीटर्समध्ये येतात. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पण येतात की दिस थर्मोमीटर इज अ लिक्विड थर्मोमीटर, आणि खाली ऑप्शन मध्ये जर मर्क्युरी असेल तर तुमचं करेक्ट उत्तर काय राहणार, मर्क्युरी. आता सेकंड टाइप आहे गॅस थर्मोमीटर. गॅस थर्मोमीटर म्हणजे याचं प्रिन्सिपल काय राहणार, गॅस थर्मोमीटर सेकंड टाइप. आता याच्यामध्ये काय चेंज होणार, व्हॉल्यूम तर चेंज होणार आणि प्रेशर पण चेंज होणार. व्हॉल्यूम आणि प्रेशर दोन्ही चेंज होणार कशामुळे, जसं टेम्परेचर चेंज झालं तसं जसं टेम्परेचर चेंज झालं. तर हे समजा आपला थर्मोमीटर आहे, त्याच्यामध्ये गॅस आहे, गॅस पार्टिकल्स आहेत, आणि गॅस पार्टिकल्स नेहमी कशामध्ये राहतात, मोशन मध्ये राहतात. तुम्ही कधी बघितलं की सॉलिडला तुम्ही जर एका कोपऱ्यात ठेवलं तर सॉलिड कुठे जातो का तिथून, पण गॅसला ठेवू शकतो का आपण कोपऱ्यात, कारण गॅस अकॉर्डिंग टू आपण म्हणतो ना कायनेटिक थिअरी ऑफ गॅस, हे जे पार्टिकल्स आहे ते नेहमी कुठे जाणार, कुठं ना कुठं मूव्ह करत राहणार, मूव्ह करत राहणार. तर जसं आपण यांना हीट टेम्परेचर वाढलं सांगतो तर यांना काय मिळणार, सेम कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी मिळेल, म्हणजेच काय वाढणार, व्हॉल्यूम वाढणार आणि प्रेशर पण वाढणार, प्रेशर पण चेंज होणार, प्रेशर पण चेंज होणार. आणि तसंच त्याचं उलटं केलं, कोल्ड झालं, कोल्ड झालं तर व्हॉल्यूम कमी होणार, प्रेशर पण कमी होणार. आणि या स्केलने आपण काय मेजर करू शकतो, टेम्परेचर मेजर करू शकतो बॉडीचं. तर काय काय चेंज होत आहे, प्रेशर आणि व्हॉल्यूम. तर लिहा, दीज थर्मोमीटर्स आर बेस्ड ऑन दीज थर्मोमीटर्स आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ चेंज इन प्रेशर और व्हॉल्यूम. पहिले लिक्विडमध्ये काय होतं, फक्त व्हॉल्यूमच होतं, इथं प्रेशर पण चेंज होतं, प्रेशर और व्हॉल्यूम विथ चेंज इन टेम्परेचर. हां, याचे एक्झाम्पल्स आहेत कॅलेंडर्स कॉन्स्टंट प्रेशर, कॅलेंडर्स कॉन्स्टंट प्रेशर थर्मोमीटर, कॅलेंडर्स कॉन्स्टंट प्रेशर थर्मोमीटर. हे फर्दर टाईप आहेत, हे आपल्याला बघायचे नाही तिथं, फक्त टाईप दाखवत आहे. आणि दुसरं एक टाईप आहे कॉन्स्टंट व्हॉल्यूम हायड्रोजन, कॉन्स्टंट व्हॉल्यूम हायड्रोजन थर्मोमीटर, कॉन्स्टंट व्हॉल्यूम नावाने जर तुम्ही बघू शकतो की इथं काय कॉन्स्टंट राहणार, प्रेशर, आणि इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार. व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर मग चेंज करणार प्रेशर, आणि इथं चेंज करणार व्हॉल्यूम, समजलं.
आता तीसरा है रेजिस्टेंस थर्मोमीटर, रेजिस्टेंस थर्मोमीटर थर्ड। आता इथं काय जाऊ शकता तुम्ही रेजिस्टन्स, इथं काय चेंज होणार मग टेम्परेचर चेंज झालं की रेजिस्टन्स। आता याचं प्रिन्सिपल काय, रेजिस्टन्स म्हणजे काय माहिती ना आपल्याला, रेजिस्टन्स थर्मो मीटर। तर याच्यामध्ये काय चेंज होणार, टेम्परेचर चेंज झालं की रेजिस्टन्स चेंज होणार, कशी होते। आता हे हा एक वायर आहे आणि वायर मध्ये नेहमी काय राहतात ॲटम्स, आणि ॲटमच्या भोवती काय राहतात इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स राहतात, ठीक आहे। ॲटम आहे तिथे इलेक्ट्रॉन्स आहेत, खूप सारे ॲटम्स आहेत पण मी बोलून दाखवले, विल सी ओनली टू। आणि करंट केव्हा फ्लो होतो, जेव्हा आपण याला इलेक्ट्रिक फील्ड लावतो, इथं प्लस लावा इथं मायनस, त्याच्यामधून करंट फ्लो। पण इथे खूप सारे इलेक्ट्रॉन्स आहेत, तर जेव्हा हे फ्लो होणार पूर्ण इलेक्ट्रॉनचं डायरेक्शन कसं होणार, एकच डायरेक्शन मध्ये जाणार ना, आणि यालाच आपण म्हणतो करंट आय इज इक्वल टू क्यू बाय टी, चार्ज पर युनिट टाइम, किती चार्ज किती टाइम मध्ये फ्लो होतो। रेझिस्टन्स कशाला म्हणतो, जेव्हा इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात ना तेव्हा काय होतात, हे जे ॲटम्स आहेत त्यांना काय करतात, धडक देतात, म्हणजे इलेक्ट्रॉन्स ॲटम्सला धडक देतात। धडक दिल्यामुळे काय होणार, याला अडथळा निर्माण होणार, आणि अडथळ्यालाच आपण काय म्हणतो, रेझिस्टन्स, ठीक आहे ना। समजा एक आपल्याकडे गॅलरी आहे, त्या गॅलरीमध्ये मधून दोन विद्यार्थी पास होत आहेत, आणि नंतर काय केलं मी त्याच गॅलरीमधून 10 विद्यार्थी पास केले, आणि ते पण कसं सुट्टी झाली की कसे पडतात विद्यार्थी, तर मग त्यांची धडक जास्त होणार ना, जास्त झाली म्हणजे ते एकदम इझिली पास होणार का ते 10 विद्यार्थी, नाही, त्यांना काहीतरी अडथळा येणार, त्यालाच आपण म्हणतो रेझिस्टन्स, त्यालाच आपण म्हणतो रेझिस्टन्स, ठीक आहे। तर रेझिस्टन्स कशामुळे होतो, हा मेटलचा सिद्धांत झाला ना, तर दिस इज नथिंग बट रेझिस्टन्स, म्हणजे यांना इलेक्ट्रॉन जेव्हा पास होतात मटेरियलमध्ये त्यांना काहीतरी अडथळा होतो, कशामुळे होतो, ते ॲटम्स त्यांना काय करतात, ॲटम्स आणि दुसरे इलेक्ट्रॉन्स त्यांना काय करतात, कोलिजन करतात, आणि कोलिजन झाल्यामुळे ते जे एकाच पाथमध्ये जात होते हे इलेक्ट्रॉन्स मूव्हिंग राहतात, पण जेव्हा आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली तेव्हा एक डायरेक्शनचे मूव्ह होतो, पण यांना काहीतरी कंटिन्युअसली कोलिजन राहतो, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, पण हे रेझिस्टन्स मेटलमध्ये वेगळा राहतो, इन्सुलेटरमध्ये वेगळा राहतो, आणि सेमी कंडक्टरमध्ये पण वेगळा राहतो। मेटलमध्ये रेझिस्टन्स हा खूप कमी राहतो, कसा राहतो, खूप कमी राहतो, म्हणूनच आपण मेटलची वायर यूज करतो, कारण रेझिस्टन्स जास्त झालं तर हीट पण जास्त क्रिएट होणार नाही, मेटलमध्ये रेझिस्टन्स खूप कमी राहतो, आणि इन्सुलेटरमध्ये रेझिस्टन्स खूप जास्त राहतो, म्हणून इन्सुलेटरमधून करंट पास होतो का, नाही। आपण लाकडचे वायर, लाकडाला हात लावतो आणि त्याला वायर लागलेलं असेल, करंट लागतो का तिथं, नाही, कारण त्याची रेझिस्टन्स खूप जास्त आहे, म्हणून अडथळा खूप जास्त आहे, म्हणजे चार्जेस फ्लो होणार का त्याच्यामधून, नाही, म्हणजे करंट फ्लो होणार का, नाही। पण सेमी कंडक्टरमध्ये ॲव्हरेज राहतो, मेडियम राहतो, आणि हे जे थर्मोमीटर्स आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सेमी कंडक्टर्स वापरतो। सेमी कंडक्टर्समध्ये कसं राहतो की नॉर्मल टेम्परेचरला, नॉर्मल टेम्परेचरला हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते ॲटमला बाउंड राहतात, चिटकून राहतात, चिटकून राहतात, आणि जसं आपण हीट अप्लाय केली, हीट अप्लाय केली, हीट अप्लाय केली तर हे इलेक्ट्रॉन्स काय होणार, मूव्ह होणार, आणि इलेक्ट्रॉन्स मूव्ह होणार म्हणजेच काय होत आहे, तिथं करंट फ्लो होत आहे, क्यू बाय टी आहे, क्यू टी नाही, क्यू बाय टी, आणि करंट फ्लो होत आहे। आता काय झालं, पहिले इलेक्ट्रॉन फ्लो होत होते का, नाही, म्हणजे पहिले रेझिस्टन्स काय होती, जास्त होती, जसंच हीट वाढली रेझिस्टन्स काय झाली, कमी झाली, कारण करंट फ्लो होत आहे, पहिले जास्त होती रेझिस्टन्स, आता झाली कमी, म्हणजेच हाच प्रिन्सिपल आपण कुठे यूज करतो, रेझिस्टन्स थर्मोमीटर, म्हणजे जसंच
हीट जास्त झाली तिथं रेझिस्टन्स काय होते कमी होते. याचं उलटही वापरू शकतो डिपेंडिंग अपॉन अवर थर्मोमीटर. ओके समजलं ना हा प्रिन्सिपल. सो रेझिस्टन्स थर्मोमीटरमध्ये हाच प्रिन्सिपल यूज करतो. म्हणजे हीट चेंज झाली की टेम्परेचर चेंज झाला म्हणजे हीट चेंज झाली की काय चेंज होतो रेझिस्टन्स चेंज होतो. समजलं ना. ओके आपण कधी मोठ्या म्हणजे एकदम वायरला हात लावतो खूप वेळापर्यंत तो गरम होतो ना. कशामुळे होतो तो रेझिस्टन्समुळे. रेझिस्टन्समुळे गरम होतो कारण हे फॉर्म्युला आहे बघितलं की तुम्ही आय स्क्वेअर आर बघितलं तरी हीटचा फॉर्म्युला जितकी जास्त रेझिस्टन्स होणार तितकी जास्त हीट तयार होणार. ठीक आहे ना. हे मेटलसाठी फॉर्म्युला आपण यूज करतो. हां तर याचे याच्यामध्ये लिहा रेझिस्टन्स थर्मोमीटर्स आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ रेझिस्टन्स थर्मोमीटर आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ रेझिस्टन्स थर्मोमीटर आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ चेंज इन रेजिस्टन्स. चेंज इन रेजिस्टन्स विथ चेंज इन टेम्परेचर. विथ चेंज इन टेम्परेचर म्हणजे जसं जसं टेम्परेचर चेंज होतो तसं तसं रेजिस्टन्स पण चेंज होतो. ही टेक्निक आपण लाईट सेन्सर्समध्ये पण यूज करतो. ऐकले की लाईट सेन्सर ऑटोमॅटिक लाईट सेन्सर म्हणजे जसंच सनलाईट आली की तो लाईट ऑटोमॅटिकली काय होतो बंद होतो कारण सनची जी रेज आहे ते थर्मिस्टरवर पडतो. थर्मिस्टर म्हणजे तो सेमीकंडक्टर मटेरियल त्याच्यावर पडलं की त्याची रेझिस्टन्स जास्त होते सॉरी कमी होते आणि तिथं स्विच काय होतो बंद होणार आणि तो ऑटोमॅटिक लाईट आली की तो काय होतो चालू होतो असं येतं जाईल. हेच प्रिन्सिपल मग यूज करतो. आणि फोर्थ टाईप आहे थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर. थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर. Now what is thermoelectric thermometer? Four type hai. Naav ne sabko bol sakto. Thermo electric. Manje therm manje heat, electric manje current. Manje yacha principle kay hai ki jashi jashi heat dili apan tasa tasa tyachyamadhye electric current flow hoto ani to current apan measure karto. To current measure karto. आणि जितकं करंट जास्त राहील म्हणजे तितकी हीट जास्त आहे म्हणजे तितकंच टेम्परेचर तिथं जास्त आहे. ठीक आहे. तर हे रेझिस्टन्स थर्मोमीटरचं उलट आहे. रेझिस्टन्स थर्मोमीटरचं उलट आहे. तिथं आपण करंट कमी करत होतो इथं करंट जास्त होतो आणि जितकं जास्त होणार म्हणजे तितकी हीट जास्त तयार राहणार. तर तिथं लिहा याचं एकदम सिम्पल प्रिन्सिपल. दीज आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ thermo electricity. These are based on the principle of thermo electricity. That is yeah manje conduction of thermo emf. Conduction of thermo emf. Thermo emf इन थर्मोकपल. इन थर्मोकपल इन थर्मोकपल व्हेन द टू जंक्शन्स आर व्हेन द टू जंक्शन्स आर ॲट डिफरंट टेम्परेचर्स. व्हेन द टू जंक्शन्स आर ॲट डिफरंट टेम्परेचर थर्मोकपल इज नथिंग बट अ थर्मोमीटर.
तर समजा हा जंक्शन 1 आहे, हा जंक्शन 2 आहे. डिफरेंट टेंपरेचर. जंक्शन म्हणजे हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, ठीक आहे. इथं टेंपरेचर समजा 25 डिग्री आहे टेंपरेचर. आणि ज्या बॉडीचं आपल्याला टेंपरेचर चेक करायचं आहे, हा पॉइंट आपण त्या बॉडीला लावू. समजा त्या बॉडीचं टेम्परेचर आहे 50 डिग्री, 50 डिग्रीज टेम्परेचर आहे, म्हणजेच इथं काय झालं, टेम्परेचर चेंज झालं. आता इथं काय होणार ना, इलेक्ट्रिसिटी तयार होणार आणि हा टेम्परेचर डिफरन्स तिथं तयार होणार, म्हणजेच आपण तिथं म्हणू शकतो 50 डिग्री इथं टेम्परेचर आहे, कारण इलेक्ट्रिक करंट त्याच्यामधून फ्लो होणार. कशामुळे? हीटमुळे. ही हीट इतरच्या ॲटम्सला एनर्जी देणार, इलेक्ट्रॉन्सला, आणि ते इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार, ठीक आहे. याचे काही टाईप्स आहेत, व्हेरियस थर्मोकपल्स कॉमनली यूज आर कॉपर अँड कॉन्स्टंटल थर्मोकपल्स. थर्मोकपल्सचे पण टाईप आहेत, याला थर्मोकपल्स म्हणतो आपण. तर याचे टाईप्स आहेत, पहिला आहे कॉपर थर्मो कॉपर कॉन्स्टंटल. कॉपर कॉन्स्टंटल आणि दुसरा आहे, यांचे फक्त नावच लिहायचे आपल्याला, आयरन अँड कॉन्स्टंटल. अँड कॉन्स्टंटल थर्ड वन इज क्रोमेल अँड कॉन्स्टंटल. क्रोमेल अँड कॉन्स्टंटल. फोर्थ वन इज क्रोमेल अँड अल्युमिनियम. फिफ्थ वन इज एल्युमिनियम आहे. फिफ्थ वन इज प्लॅटिनम अँड रोडियम. हे थर्मोकपल म्हणजे त्यांची बेसिक काय आहे, प्रिन्सिपल काय, थर्मो इलेक्ट्रिसिटी आहे. त्याच्यानंतर फिफ्थ टाईप आहे थर्मोमीटरचा, फिफ्थ टाईप इज फक्त लिहायचं रेडिएशन थर्मोमीटर. रेडिएशन थर्मोमीटर्स यांचं प्रिन्सिपल काय राहणार, हीट रेडिएशन इमिटेड बाय बॉडी. हीट रेडिएशन इमिटेड बाय अ बॉडी इज फर्नेसेस. फर्नेसेस म्हणतात ना ते, त्या प्रिन्सिपलवर काम करतात. दीज आर बेस्ड ऑन द क्वांटिटी ऑफ हीट लिहायचं. तिथं क्वांटिटी ऑफ हीट, दीज आर बेस्ड ऑन द क्वांटिटी ऑफ हीट रिलीज्ड बाय द रेडिएशन. क्वांटिटी ऑफ हीट रिलीज्ड बाय द रेडिएशन याला आपण म्हणतो पायरोमीटर्स पण म्हणतो. पायरोमीटर, पायरोमीटर म्हणजे रेडिएशनचं पण एक टेम्परेचर. आपण रेडिएशनचा वापर करूनही टेम्परेचर काढू शकतो. सूर्याचं टेम्परेचर किती आहे, इफेक्टिव्ह टेम्परेचर 5800 डिग्री सेंटीग्रेड. हे कसं माहिती झालं आपल्याला, इथं बसत तिथं थर्मोमीटर तर नेलं नव्हतं. मग कसं झालं की तिथून जे रेडिएशन्स येतात त्यांचा आपण स्पेक्ट्रा काढतो आणि ते स्पेक्ट्रामध्ये सूर्याचं कलर मॅक्सिमम काय दिसतो आपल्याला, कसं दिसतो, तर ऑरेंज की येलो, येलो येलो दिसतो ना. आणि येलोची वेवलेंथ राहते 5800 अराउंड. आणि त्याचा वापर करून आपण काय करतो,
temperature. L is equal to pyrometer flow. I'm going to pyrometer. तर कोणती रेडिएशन बघून तुम्ही काय काढू शकता, त्याचं टेम्परेचर काढू शकता, त्याचा स्पेक्ट्रा काढू. हे थोडं ॲडव्हान्स आहे, पुढे येणार तुम्हाला हे कसं काढतो आपण. त्याचा एक फॉर्म्युला पण सांगतो असं म्हणा, इक्वल टू कॉन्स्टंट. तर पी हे टेम्परेचर आहे, लॅम्बडा त्याची वेवलेंथ आहे. हे आपल्याला बघायचं आहे वेवलेंथ वगैरे काय राहतो. रेडची वेवलेंथ वेगळी राहते, ग्रीनची वेगळी राहते, ठीक आहे ना. त्या वेवलेंथनुसार आपण त्याचा टेम्परेचर पण काढू शकतो, ठीक आहे. म्हणजे कोणतीही बॉडी, आपण पण बघितलं आपण पण एक रेडिएशन काढू, बट इट इज इन द फॉर्म ऑफ इन्फ्रारेड, म्हणून एकामेकाला आपण ते रेडिएशन दिसत नाही. तर इन्फ्रारेड कॅमेरा जर आपण वापरला, तर आपण एक्सरसाइज जर केली, तर त्याच्यामध्ये आपल्या शरीरातून किती रेडिएशन निघतात ते आपण बघू शकतो, आणि किती टेम्परेचर, कारण आपलं पण आपल्यामध्ये पण हीट जनरेट होते ना, म्हणजे काहीतरी रेडिएशन्स आहेत तिथे. ह्या थर्मोमीटर जे आहे पाचवा आपला, तो रेडिएशन थर्मोमीटर किंवा पायरोमीटर, तो ह्याच कन्सेप्टवर काम करतो. नेक्स्ट आहे वेपर प्रेशर थर्मोमीटर, सिक्स टाईप. तर वेपर प्रेशर थर्मोमीटर, तर तिच्यामध्ये लिहा, दीज आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ, दीज आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ, these are based on the principle of change in vapor pressure, change in vapor pressure, change in vapor pressure with change in temperature, change in temperature. Yes, let's say example like helium vapor pressure, helium H helium vapor pressure. हे जनरली जे आहे खूप लो टेम्परेचर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण वापरतो. वेपर म्हणजे माहिती आहे आपल्याला वाफ, तर त्याचं टेम्परेचर हे जे प्रिन्सिपल आहे त्याचं प्रिन्सिपल. त्याच्यानंतर आहे बायोमेटॅलिक थर्मोमीटर, बायोमेटॅलिक thermometer, bimetallic thermometers. So these are based on the principle of, these thermometers are based on the principle of thermal expansions of solids, thermal expansion of solids. म्हणजे जसं टेम्परेचर चेंज होणार तसं तो सॉलिड काय होणार, एक्सपॅन्ड होणार, सॉलिड काय होणार, एक्सपॅन्ड होणार. आणि याचे एक्झाम्पल्स आहेत ओके. नेक्स्ट लिहा फायनल मॅग्नेटिक थर्मोमीटर, थर्मोमीटर. सो मॅग्नेटिकचं काय आहे, दीज थर्मोमीटर्स आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ change in on the principle of change in magnetic susceptibility. Tala mu ne dakhavto apan principle of change in magnetic susceptibility, mu hi micro cha mu niye tala magnetic susceptibility mhanto apan. Mu kay मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, तर हे पुढे बघायचं आपल्याला, व्हॉट इज ससेप्टिबिलिटी वगैरे, चेंज इन मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आणि विथ चेंज इन टेम्परेचर, विथ चेंज इन टेम्परेचर, ठीक आहे. तो दीज आर ऑल द टाइप्स ऑफ थर्मोमीटर्स. हे पण लो टेम्परेचरसाठी यूज करतो आपण मॅग्नेटिक.
कारण मैग्नेटिक इफेक्ट पण राहतो त्याला. मैग्नेट मध्ये काय होतं नेहमी एक राहतो नॉर्थ पोल आणि एक राहतो साऊथ पोल. आणि हे अट्रॅक्ट करतो, याच्यामधून मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस जातात. मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस जातात हे आपल्याला मॅग्नेटोस्टॅटिक्स जे चॅप्टर आहे ना त्याच्यामध्ये हे पूर्ण बघायचं मॅग्नेटोस्टॅटिक. आणि या लाईनला जर कवर केलं आपण त्याच्यामध्ये ससेप्टिबिलिटी परमेबिलिटी वगैरे हे येतं. जसं इलेक्ट्रिक फील्डमध्ये कसं येतो, इलेक्ट्रिक फील्ड येतो आणि फ्लक्स येतो, तसंच याच्यामध्ये ससेप्टिबिलिटी परमेबिलिटी आणि मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक इंडक्शन वगैरे याच्यामध्ये येतो. ठीक आहे, तर हे आपले संपले टाईप्स ऑफ थर्मोमीटर्स. समजलं ना? फक्त आपला एक पॉईंट राहिलेला आहे, दॅट इज डिफरंट स्केल्स, सेंटीग्रेड, फॅरनहाईट आणि केल्विन. हे स्केल्स आपण बघायचे कसं ठरवतो त्या स्केलमध्ये, ते एकदम सिम्पल पॉईंट आहे, जास्त काय हॅट. आणि तिघांमध्ये रिलेशन, केल्विन सेल्सियस आणि फॅरनहाईटमध्ये रिलेशन काढता आला पाहिजे तुम्हाला. तर तो आपण उद्या बघू. ठीक आहे, ओके. सो विल स्टॉप हियर. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.